आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात मागील 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर जे वेगाने निर्णय आपण घेतले आणि विशेषतः शहरीकरणाचा विचार करताना शहरांकरता पिण्याचं पाणी असलं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे, रस्ते असले पाहिजे, हॉस्पिटल असले पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर ज्या प्रकारचा भर आपण टाकला आज आपण पाहतोय हा मतदारसंघ देखील कथोरे साहेब आपल्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात बदललेला आहे आणि आता तर आपली महायुती इतकी मजबूत आहे. आपले शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे आपले भाऊ बंध आपल्या सोबत आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. मला विश्वास आहे की या ठिकाणी हा जो बदल आहे तो लोकांना निश्चितपणे आज दिसतो आणि भविष्यात देखील दिसणार आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे, मोदीजींच्या नेतृत्वात देश बदलतो आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये केवळ 2 खेमे आहेत. एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतायत, दुसरा खेमा आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. आपल्या उमेदवाराला कमळाचं बटन दाबा किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबा किंवा घड्याळाचं बटन दाबा, वोट मोदीजींना जातं. इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना जातं. माझा तुम्हाला सवाल आहे, आपल्याला या देशाचा नेता कोण हवाय? सांगा कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय? महिलांना कोण हवाय जोराने सांगा, आवाज कमी येतोय. मोदीजी हवेत तर मग काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. महायुतीची बटन दाबली की मोदीजींना वोट जातं. आणि आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन आहे, त्याला वेगवेगळे डबे आपण लावले आहेत. प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसायची व्यवस्था केली आहे. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली महायुती पुढे जाते. पण जी इंडिया आघाडी तयार झाली आहे, महाविकास आघाडी तयार झाली आहे, इथे कोणी डब्बे नाही आहे. प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलं आहे, कोणी डब्बा लिहावायलाच तयार नाही आहे. इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते, इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते. आणि हे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत, हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे. एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते, एक इंजिन सोलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते. आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, हालत नाही, डुलत नाही, अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे.